ओके का चालू करू चलो डन फोन केला महिम आदिवासी सहकारी खंडकरी शेतकी सोसायटी चे संस्थापक एनएसवासी जनार्दन पाटील राऊत त्यांना खात्या म्हणत आज 41वी पुण्यतिथी साजरी होत आहे. सणाबाद प्रमाणे या संस्थापकांची पुण्यतिथी येताना आम्ही 31 डिसेंबरची सातत्याने वाट बघतो. अनेक लोक नवीन वर्षाची वाट बघत असतात पण आम्हाला 31 डिसेंबरची पुन्हा पुढच्या वर्षी पुन्हा त्याच सोहळ्याचे कसं वाट बघत असतं. हे सगळे लोक आमचे आदिवासी समाजाचे अनेक लोक त्यांच्या पुण्यतिथीची वाट बघत असतात. त्यांचा जन्म माहीम येथे 1897 झाला आणि या काळामध्ये बऱ्याचशा संस्था एनएसवासी जपा राऊत तात्या यांनी उभ्या केल्या. शिक्षण संस्था असेल, विविध कार्यकारी संस्थेमध्ये त्यांचा सहभाग होता, दांडेकर कॉलेजमध्ये सुद्धा त्यांचा सहभाग होता, शिक्षण व्यवस्थेमध्ये त्यांचा एक ओढा होता आणि बऱ्याचशा संस्था त्यांच्या माध्यमातून उभ्या राहिल्या. माहीम गावामध्ये कर्मवीर म्हणून ते जेव्हा पाहिले जायचे त्या कर्मवीर व्यक्तीने अनेक संस्था उभ्या करूनही आत्तापर्यंत ही संस्था माहीम मिठागड आदिवासी संघटनेकडे जरी असली पण खंडकरी सोसायटीमध्ये शेतीचा विभाग असला तरी शेती होत नसल्या कारणाने ज्याच्यामध्ये काही युजत नाही अशी जमीन भूदान चळवळीमध्ये विनोबा भावे यांच्या चळवळीतून मिळाली. त्यांच्या बरेचसे लोक त्यांच्या सहकारी होते आणि ही 500 एकर जमीन ज्याच्यामध्ये गवतही रुजत नव्हतं अशी अत्कार जमीन या शेतीसाठी दिली गेली पण शेती होत नव्हती आणि शेती होत नसल्या कारणाने तिथले जे सभासद आहेत त्या सभासदांना सरकारची नेवी भरणंसुद्धा कठीण झाले आणि म्हणून आजूबाजूची मिठागळ चालू होती त्याचा पाहणी केली आणि इथे मिठागळाच्या स्वरूपात नवीन व्यवसाय उभा करावा हा उद्देश तात्यांच्या मनात आला आणि त्यांनी इथे मिठागळ ओपन मिठागळ सुरू केलं. मिठागळ सुरू करत असताना सुद्धा त्यांना अडचणी आल्या. त्यांना आर्थिक पैसे नव्हते. त्यावेळेस बँकेकडून 1 लाख रुपये लोन घेऊन इथे बऱ्याचशा जमिनीमधून थोडासा छोटासा भाग एक मिठागळासाठी चालू केला आणि त्याच्यातून 1 वर्षामध्ये त्यांना चांगला नफा मिळाला. संस्था हळूहळू पुढे सरकली आणि संस्थेच्या माध्यमातून बऱ्याचशा गोष्टी त्यांच्या लक्षात आल्या की ही संस्था आम्ही आता उभी केलेली आहे आणि या संस्थेमध्ये चाललेला कारभार आहे याचा कारभार पुन्हा पुढे कसा चालेल याची चिंता त्यांना वाटत होती आणि त्यांनी 1972 संस्थेच्या सभासदांच्या मुलांचं शिक्षण व्हावं या दृष्टिकोनातून इथे 72 शाळा वसतिगृह ओपन केलं. जेवण खावण संपूर्ण इथेच होतं. इथे इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत शाळा नव्हती. ती शाळासुद्धा तात्यांनी इथे प्राथमिक शाळा उभी केली आणि बरीचशी मुलं त्या शाळेतून शिकली. शाळेतून शिकल्यानंतर त्यांना अगदी चांगल्या पद्धतीने लोकांमध्ये तसेच संस्थेच्या कारभारामध्ये
लक्ष देता यावं या दृष्टीने कामगारांना पगार कमी परंतु लोकांना शिक्षण दिलं गेलं पाहिजे या दृष्टिकोनातून तात्यांनी विचार केला आणि बरीचशी मुलं आज शिकून सवरून चांगल्या चांगल्या कामावर आहेत. आमच्या शेजारीच असलेल्या आमच्या भगिनी या सुद्धा आज डॉक्टर झालेल्या आहेत. काही माझगाव सारख्या ठिकाणी कामाला आहेत. अनेक शिक्षण खात्यामध्ये सुद्धा काही मुलं शिक्षण घेत आहेत, चांगल्या पद्धतीने डिग्री पदवी घेत आहेत. आणि असं असताना या संस्थेची भरभराट तात्यांनी केली. एवढी 500 एकर जमीन जरी या संस्थेला मिळवून दिली पण बघा जे कर्मवीर म्हणतो आपण ते कर्मवीर कसे असायला पाहिजेत. त्यांनी स्वतःची शेअर सुद्धा या संस्थेमध्ये ठेवला नाही, म्हणजे स्वतः शेअर सभासद सुद्धा झाले नाहीत. आणि त्यांनी फक्त सेवा लोकांना जागृत करण्याचं, शिक्षण देण्याचं, लोकांच्या स्वपायावर उभं राहण्याचं काम तात्यांनी केलं आणि त्यांची पुण्यतिथी आज आपण साजरी करत आहोत. त्याच्या निमित्ताने सालाबादप्रमाणे त्यांची आठवण सातत्याने राहावी या दृष्टिकोनातनं आम्ही इथे क्रिकेटचे सामने आयोजित करतो. अनेक भागातून अनेक गावातून लोक येतात आणि कैलासवासी जपा राऊत यांचं नाव आज माहीम परिसरामध्ये सगळ्या गावामध्ये त्यांच्या माध्यमातून जातं आणि ते अमर आहेत किंवा त्यांचे नाव लवकर हे सगळीकडे पसरावं. त्यांचं कर्तव्य सगळ्यांनी, त्यांचं जे काही ध्येय धोरणं आहेत ही सातत्याने आमच्या मनात रुजवावी, त्याचा विचार सातत्याने लोकांमध्ये जावा या हेतूने आम्ही हे सामने भरवित असतो. आजही हा सामना 31 डिसेंबरच्या दिवशी भरवत आहोत. या दिवशी सर्व कामगार इथे येत असतात, कामगारांच्या मदतीने श्रद्धांजली वाहिली जाते आणि त्यांच्या जोडीला असलेले जे लोक आहेत त्यावेळेसचे तात्यांच्या जोडीचे ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे व्यवस्थापक त्यावेळेसचे पाटील साहेब, त्याच्यानंतर श्रीमती जयंतीबेन श्राफ, त्याच्यानंतर बुधांचौबेतून देणारे जे पूज्य आचार्य भिसे आणि पद्मश्री चंद्रकांत पाटील, हरिचंद्र पाटील आणि चिंतामण बळवंत वर्तक, नानाजी पिलाजी राऊत यासारखी मंडळीसुद्धा त्यावेळेस सल्लागार म्हणून संस्थेमध्ये होती. लोकांना आम्हाला संस्थेला तसं तात्यांना त्यांच्या जोडीला आमचे सभासद बरेचसे लोक त्याच्यामध्ये गोसा म्हणतो पाणेरा राम रामचंद्र कलबट, त्याच्यानंतर रघुनाथ पाटील असे अनेक लोक त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत होती. आज ही संस्था संस्थेच्या सभासदांचं शिक्षणाचं काम, आजूबाजूला असलेल्या शिक्षण आहेत, मोठमोठ्या शाळा आहेत. आताही तुम्ही पाहत असाल तर भुवनेश्वरी विद्यालय इथे सुद्धा आम्ही एक प्याऊचं काम, प्याऊ मुलांना चांगलं थंड पाणी प्याणे मिळायला पाहिजे म्हणून प्याऊ बांधून दिलेला आहे. इथे तंत्र लहान मुलांच्या शिक्षणाच्या मोठे शाळा आहे मोठ ओपन केले, त्या शिक्षणासाठी मोठा निधी दिलेला आहे. असे सहकारी भावनेतून आम्ही सातत्याने आजूबाजूच्या हॉस्पिटल असू द्या, कॉलेज असू द्या, शिक्षणातली व्यवस्था असू द्या, सगळ्यांना आजपर्यंत मदत करते आणि अशाच रीतीने याच्या पुढेही तात्यांचं नाव अमर राहील अशा पद्धतीने आम्ही काम करत सातत्याने राहू. आणि तात्यांना पुन्हा एकदा आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, इथेच थांबतो.